निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादानं संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे 3 ऑक्टोबर 2021 रोजी संत निरंकारी सत्संग भवन तळेगाव दाभाडे या ठिकाणी आपत्कालीन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये YCM रुग्णालय रक्तपेढीमार्फत 60 युनिट रक्त संकलित करण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन निरंकारी मंडळाचे पिंपरी सेक्टर संयोजक महात्मा गिरीधारीलाल मतनांजी यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. या प्रसंगी स्थानिक नगरसेवक आशुतोष हेंद्रे आणि अमोल शेटे आदीजण उपस्थित होते. या प्रकारचे रक्तदान शिबिर प्रत्येक महिन्याला पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये निरंकारी मिशनतर्फे आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, तळेगाव दाभाडे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.